हरि ओम, मी रेवती वीरा देवरे. मी तरसाळी उपासना केंद्रात बरोडा येथे 2 वर्षापासून रेग्युलर जाते. 2 वर्षापासून बापूंच्या म्हणजे बापूंनीच मला तरसाळी केंद्रात उपासना केंद्रात बोलवलं आहे. म्हणजे माझा बोट धरून बापूंनीच मला घेऊन गेलेत असं मला वाटतं आहे. 2 वर्षाआधी मी जेव्हा मुलाच्या लग्नाची तयारी केली त्यावेळेस माझा म्हणजे खूप मुली येत होत्या लग्नाला, पण फार अडचणी येत होत्या. जेव्हा मुलींना आम्ही पसंत करत असू त्या तिकडून नाही सांगत असत, आणि त्या ज्या आम्हाला पसंत नव्हत्या त्या मुली आम्हाला हो सांगत. म्हणून त्यावेळेस म्हणजे ते खूप दिवस लक्षात नाही आलं, पण खूप पिरियड गेल्यानंतर एखाद वर्ष गेल्यानंतर असं वाटायला लागलं की काहीतरी अडचण आपल्याला येते. आणि म्हणून म्हणजे मग नंतर मला त्या पिरियडमध्ये मी म्हणजे पूर्वीपासूनच उपासना केंद्रात जाते, तिथल्या उषावीरा म्हणून मी त्यांच्याकडे पूर्वीपासूनच माझा संबंध होता, आणि मी त्यांच्याकडे नेहमी मधून अधून जाणं येणं तर होतंच. पण त्यांच्या घरी संबंध असल्यामुळे कधीतरी जाणं झालं तर ते मला बापूंविषयी नेहमी सांगत असत, बापूंचं गुण संकीर्तन करत असत. कधी बापूंचा उत्सव असला तर मी दर्शनाला जात असत. म्हणजे मला थोडं माहिती होतं, बापूंचा फोटो दिसला की मी म्हणजे मनातल्या मनात बापूंवर विश्वास वाटत होता की बापू असं करतो, बापू तसं करतो, हे माझ्या मनात नेहमी येत असत. पण त्यावेळेस मी जेव्हा मुलाचं लग्न होत नव्हतं त्यावेळेस सगळं हे असं चालू असताना मी ह्या देवाकडे जा त्या देवाकडे जा पुष्कळ फिरले. मग नंतर मी थोडं काही ठिकाणी विचारलं की लग्न अजून का होत नाही आहे, त्यामुळे खूप अडचणी येत होत्या. आणि जेव्हा मला हे कळालं तेव्हा मी खूप हताश झाली. आणि मग मी माझं उषावीरांकडे जाणं होतंच, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर माझं जेव्हा असं बोलणं झालं त्या म्हटल्या बरं आता एक करा. त्यांनी मला उदी दिली आणि सांगितलं की बापू म्हणतात की संकटात असलं तर गुरुचरित्रातला 14वा अध्याय याचं पठण करावं. म्हणून मी आणि ते चालू केलं, घरात सगळीकडे उदी टाकली आणि 14 गुरुचरित्राच्या 14 अध्यायाचं पठण मी चालू केलं. पण मी जेव्हा पठण करत होती त्यावेळेस मला असं वाटत होतं की मी आत्ता पठण करते आहे आणि बापू माझा एका बाजूला माझं काम करतो आहे. म्हणजे मी बापूत इतका विश्वास वाटत होता बापूवर माझा. मी उपासना केंद्रात गेलीच नव्हती त्या पिरियडमध्ये, तोपर्यंत मी जातही नव्हती. म्हणजे फक्त बापूंवर विश्वास असं म्हणून जरा चालू होतं आणि आई कुळदेवीला. मग 6वा महिना जवळजवळ मी पठण झालं असेल माझं 14व्या अध्यायाचं, आणि 14 लगेच 7-8 दिवसात मुली आली आणि 15 दिवसात म्हणजे नक्कीच झालं. ठरवून आलो, नारळाचा प्रोग्राम वगैरे झाला. म्हणजे 1.5 ते 2 महिन्यात मला लगेच म्हणजे अनुभव आला बापूंचा आणि लग्न नक्की झालं. मला पुन्हा दुसरे काही प्रॉब्लेम होते ते पण सॉल्व झाले, मुलगी पण छान मिळाली, छानपणे लग्न पण पार पडलं. मी जेव्हा लग्न नक्की झालं तेव्हापासून मी उपासना केंद्रात जायला लागली. ते म्हणतात ना की उदीसुद्धा उदीमुळेसुद्धा बापूंचे अनुभव येतात, आणि बापूंनी मला बोट धरून आणि त्यांच्याकडे त्यांच्या चरणाशी मला घेऊन गेलेत. आणि आज खूप सगळं आनंदात चालू आहे. आणि मला तो क्षण अजूनही आठवला तर मला खूप विलक्षण आनंद झाला होता. श्रीराम अमान्य नाथ स्वामी.